नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण पाहणार आहोत निसर्गाच्या सान्निध्यात आणि दक्खनच्या पठारावर असलेले माझ्या गावचे तडवळी संबंध वाघोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील प्राचीन प्रतिरामेश्वर महादेव मंदिर। आयुष्य असावं एका पतंगासारखं रंगीबिरंगी दिसणारं, स्वच्छंद हवेत उडणारं, पण फिरकी देवाच्या हातात सोपवणारं। आमच्या गावातून पूर्वेला 30 किलोमीटर फलटण, पश्चिमेला 30 किलोमीटर वाई आहे, त्याचबरोबर दक्षिणेला 30 किलोमीटर कोरेगाव आणि सातारा, आणि उत्तरेला सालपे घाटातून पुढे 15 किलोमीटर अंतरावरती लोणंद असे गाव आहे। लोणंद सातारा रोडवर आमचे असलेले गाव म्हणजे तडवळी संबंध वाघोली। गावामध्ये सर्व सोयी सुविधा आहेत, पण गावातून प्राचीन मंदिराकडे जाण्यासाठी डांबरीकरण रस्ता व्हायला हवा असे वाटते। आमच्या गावाच्या हद्दीतील पूर्वेला म्हणजे गावच्या पूर्व दिशेला 1 किलोमीटर अंतरावर प्राचीन असे पांडवकालीन पवित्र व प्रसिद्ध असे जागृत श्री रामेश्वर महादेव मंदिर आहे। हे निर्जन निवासस्थळ माझ्यासारख्या असंख्य लोकांना त्यांच्या मनाला शांत आणि प्रसन्न करते। म्हणूनच मी शाळा महाविद्यालयात असताना परीक्षेच्या वेळी आवर्जून अभ्यास करण्यासाठी या परिसरात जात होतो। गावच्या पिढ्यानपिढ्या हे किंवात आलेले विधान म्हणजे हे मंदिर त्या काळी गावापासून दूर जंगलात दऱ्याखोऱ्यात प्रवेश करताना ओढ्याच्या काठावर द्वापर युगात पांडवांनी निर्माण केले असावं असा याचा इतिहास आहे। सध्या लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारची माहिती नसली तरी मी लहान होतो तेव्हापासून या मंदिराचा इतिहास माझे वडील अंकुशराव लल्लासाहेब भोयटे तसेच त्याचबरोबर गावातील थोर मोठ्या लोकांकडून मला एका वेळेस मिळतो। मला एका वेळेस मिळालेली माहिती मी व्हिडिओ स्वरूपात आपल्यापुढे मांडण्याचा दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहे। चला तर मग पाहूयात आमच्या गावचे श्री रामेश्वर महादेव मंदिर। या मंदिराला उत्तरेकडून, पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून असे 3 प्रवेशद्वार आहेत। पूर्व प्रवेशद्वारातून मुख्य मंदिरासमोरून आपण प्रवेश केला असता मंदिराच्या डाव्या बाजूला दगडामध्ये बांधलेली 2 छोटीशी कुंडे दगडी विहिरी आपणास दिसत आहेत। त्यामध्ये उत्तरेकडे तोंड करून असलेल्या गोमुखातून पाणी वाहताना दिसते आहे। ह्या 2 कुंडांपैकी एक पिण्याचे आणि एक वापरण्याचे अशी ही 2 कुंडे असलेली आपणास दिसतात। दोन्ही कुंडात गायमुखातून सतत पाणी सुरू असते। आपणास या मंदिराच्या बांधकामावरून याचा खूप जुना इतिहास असावा असे दिसून येते। त्या काळी परकीय आक्रमणांनी अशी बरीच मंदिरे पाडली, त्याचप्रमाणे नष्ट करण्याचा प्रयत्न पण केला, परंतु काही अंशी ही मंदिरे आपली देखणी सुंदर शैली टिकवून आजही उभी आहेत। या मंदिराचे प्रवेशद्वार अजूनही मजबूत आणि भक्कम अशा स्वरूपात उभे असलेले आपणास दिसून येतात। मंदिर परिसरात मंदिराच्या दक्षिण दिशेला डाव्या बाजूला मंदिराची पूजा अर्चा करण्यासाठी साधूंसाठी बांधलेले निवास दिसत आहे। या निवासाचे छताचे आणि ओट्याचे बांधकाम पूर्वीचेच असून त्यामध्ये राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हे निवास बांधलेले आपणास दिसते। मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे। पूर्वीच्या काळी साधू वैरागी यांच्या मार्गावरच पर्यटन मार्गावर हे मंदिर असल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केली गेली असावी असे वाटते। मंदिर परिसरात संत नामदेव आणि संत मुक्ताबाई यांची मूर्ती आपल्याला कोरलेली दिसत आहे। या ठिकाणी भरपूर पर्यटक भेट देऊन जातात। आम्ही शाळा महाविद्यालयात असताना श्रावण महिन्यात या ठिकाणी आमच्या शाळेच्या महाविद्यालयाच्या सहली आयोजित केल्या जायच्या। आजही सहली आयोजित करत असतीलही श्रावण महिन्यात या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाहण्यासारखं निसर्ग सौंदर्य असते। प्रत्येक सोमवारी गावचे ग्रामस्थ पर्यटक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत असतात। मुख्य मंदिरासमोर एक भव्य अशी नंदीची मूर्ती
त्याचबरोबर तुळशी वृंदावन आणि एक दगडी दीपमाळ असलेले आपणास दिसून येते. मंदिराच्या समोर पूर्व दिशेला हरिभक्त परायणासाठी त्याचबरोबर भजन कीर्तनासाठी एक शेड बांधलेले उभारलेले आपणास दिसत आहे. त्याचबरोबर मंदिराच्या उत्तरेला डाव्या बाजूला शिलालेख, मूर्त्या, समाधीस्थळ, पिंड, अग्निकुंड असे विविध प्रकारच्या त्यावेळेच्या खुणा आपणास पाहावयास मिळतात. आता आपण मुख्य मंदिर पाहूया कसे आहे ते. मुख्य मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या बाहेर गणपतीची मूर्ती असलेली आपणास दिसून येते. मंदिराचा सभा मंडप हा 8 खांबांवरती दगडी खांबांवरती उभा असलेला आपणास दिसून येतो. मंदिरात सभा मंडपात प्रवेश केल्यावर आतमध्ये आपल्याला उजव्या बाजूला अग्निकुंड आणि त्रिशूळ लावलेले आपणास दिसून येते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गणपती आणि कार्तिक या दोघांच्या मूर्ती असलेल्या आपणास दिसून येतात. आता आपण मुख्य दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करूया. मुख्य दरवाज्याच्या वरती गणपतीची मूर्ती कोरलेली आपणास दिसत आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर दगडी महादेवाची मूर्ती म्हणजे शिवलिंग आहे. या शिवलिंग पिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे या पिंडीवरती अजून एक छोटी पिंड आहे, म्हणूनच याला प्रतिरामेश्वर असे नाव पडले असावे असे समजते. मंदिराच्या गाभाऱ्यात पार्वती देवीची मूर्ती असलेली आपणास दिसून येते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडामध्ये केलेले आहे. संपूर्ण दगडामध्ये बांधलेले हे बांधकाम पाहून हे बांधकाम कसे केले असावे याचा प्रश्न नक्की पडल्याशिवाय राहणार नाही. या शिवलिंगावरती दोन पिंडे असल्यामुळे याला प्रतिरामेश्वर असे नाव पडले असे समजते. जय रामेश्वर महाराजा, भक्तांचं कल्याण कर. हर हर महादेव. शिवलिंगाच्या मध्यभागी बरोबर वरच्या बाजूला एक तांब्याचे गागर बांधले आहे. त्यातून शिवलिंगावरती पाण्याचे धार पडत असल्याचे आपणास दिसून येते. येथील मंदिरातील पिंड, शिलालेख, मंदिराची रचना, समाधीस्थळ व वेगवेगळ्या मंदिरावर असलेल्या भोवतालच्या खणाखुणा यावरून तरी येथे पाताळगंगेचा त्रिवेणी संगम असावा असे लक्षात येते. या परिसरात खाली लपण्यासाठी जमिनीत गुहा व मोठे तळघर आहे व ही तळघर होती, मात्र त्याकडे झालेले दुर्लक्ष त्यामुळे त्यांचे मार्ग चिखलाने गाळाने बंद झाले आहे असे ग्रामस्थांकडून समजते. मंदिराचा अगदी बारकाईने अभ्यास केला तर या ठिकाणी जवळपास सर्वच गोष्टी दोन प्रकारात दिसून येतात. दोन महादेवाच्या पिंडी, दोन नंदी, दोन दीपमाळ, दोन पाण्याची कुंडे, दोन विसाव्याची ठिकाणे, दोन गोमुखातून वाहणारे पाणी, दोन चिंचेची जुनी झाडे अशा बऱ्याच गोष्टी दिसून येतात. कसलाही दुष्काळ, एखाद्या वर्षी पाऊस जरी पडला नाही तरीसुद्धा अगदी कडक उन्हाळ्यातही या ठिकाणी कुंडातील पाणी कधीही संपत नाही. मंदिर परिसरात येणाऱ्या रोजच्या वाटसरूला तहान लागली की तो येथील झऱ्याचे पाणी नक्कीच पितो. मंदिराच्या पाठीमागे बेलाच्या झाडाखाली पिंडीची स्थापना केलेली आपणास दिसून येते. आता आपण मंदिर परिसर कसा आहे ते पाहूयात. मंदिराच्या दक्षिणेला दोन विसाव्याची ठिकाणे बांधलेली दिसून येतात, तसेच दक्षिण दरवाजा असलेला दिसून येतो. मंदिराच्या पाठीमागे आणि पुढे चिंचेची आणि लिंबाची झाडे आहेत. या ठिकाणी श्रावण महिन्यात भंडारा असतो, त्यावेळी भक्तजनांसाठी प्रसादाची सोय केलेली असते. याच मंदिराच्या शेजारी मंदिराच्या पाठीमागे नव्याने निर्माण केलेला तलाव बांधण्यात आलेला आहे. या तलावामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी असते. मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. पूर्ण झाल्यावर याला चांगले रूप येईल, भाविक व पर्यटक वाढतील असे वाटते. काही वर्षापूर्वी लाईटची सोय नव्हती, तेव्हा एकटे येण्यासाठी लोकांना भीती वाटायची, पण आता विद्युत रोषणाई आणि स्वच्छता यामुळे एकटे जाण्यासाठी काय वाटत नाही. अधूनमधून मंदिरात भाविक व गावकरी नेहमीच येत असतात.
मंदिराच्या उत्तरेला विश्रांतीसाठी एक दगडी घाट म्हणजे पायऱ्या बांधलेल्या आपणास दिसून येतात. या पायऱ्यांमुळे आणि तलावामुळे मंदिराची शोभा नक्कीच वाढलेली आपणास दिसून येईल. मंदिराच्या उत्तरेला एक पाण्याचे कुंड असलेले आपणास दिसून येते. उत्तरेचा दरवाजाही आपण पाहू शकता. त्याच्या दगडी पायऱ्या आणि दगडी असलेले बांधकाम पाहून खूप प्रसन्न वाटते. मंदिराच्या उत्तरेला असलेल्या या कुंडातून गोमुखातून पाणी पडत असलेले आपणास दिसून येते. मंदिरामध्ये एक साधू वास्तव्यास आहेत. ते असल्यामुळे रामेश्वर महाराजाची पूजा, शिवलिंग म्हणजेच पिंडीवर जलाभिषेक, तेल तूप दिवा सतत सुरू असतो. या परिसरात विद्युत रोषणाई असते व साफसफाई सतत होत असते. येथील मंदिरातील पिंड, शिलालेख, मंदिराची रचना, समाधीस्थळ व वेगवेगळ्या मंदिरात असलेल्या भोवतालच्या खानाखुना यावरून तरी येथे पातळ गंगेचा त्रिवेणी संगम असावा असे लक्षात येते. मंदिर परिसरात आपणाला तुळशी वृंदावन, नंदी, दीपमाळ, हरिभक्त परायण भजन कीर्तन यासाठी शेड उभारलेले दिसते. त्याचबरोबर एक मारुतरायाची मूर्तीसुद्धा असलेली आपणास दिसून येते. मंदिराच्या समोर एक चिंचेचे झाड आणि बसण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आपणास दिसून येतात. मंदिराच्या समोरून टेकडीवरून मंदिर परिसर कसा दिसतो ते आपण पाहू शकता. मंदिर परिसरात दोन दीपमाळ आहेत. एक दीपमाळ उंच टेकडीवर आहे. ही दीपमाळ पेटवून म्हणजे मंदिराच्या पश्चिम, दक्षिण, पूर्व सपाट भूप्रदेशापासून येणारे मुघलांच्या हल्ल्याची यापासून 30 किलोमीटरवर असलेल्या अजिंक्यतारा सातारा येथील गडावर छत्रपती शिवरायांच्या काळात धोक्याची सूचना संकेत देण्याचे संकेतस्थळ या दीपमाळमुळे लक्षात येत होते. ही दीपमाळ सध्या देखील अस्तित्वात आहे. मध्यंतरी खूप उंच असल्यामुळे पडझड झाली होती, पण पुन्हा ही दीपमाळ बांधली गेली आहे. आपण बाहेरगावी, परदेशात, परराज्यात नोकरीसाठी जाऊन हजारो रुपये पर्यटनावर खर्च करण्यापेक्षा स्थानिक पर्यटन स्थळाच्या विकासावर खर्च करून व शक्य ती कामे श्रमदानाच्या माध्यमातून करून त्याचा उद्धार केला पाहिजे असे मला वाटते. आपल्या देशातील, राज्यातील, गावातील ही धार्मिक स्थळे व प्रेरणास्थळे टिकवली पाहिजेत व त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे आणि तो सर्वांनी मिळून आपण केला पाहिजे असे मनोमन वाटते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.